आपल्या आवडत्या मालिकेचा संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. काय झालं अरुण? आत्या तू एवढा घाबरला कायस? आत्या ते मी नंतर सांगतो. आधी सांग बाबा कुठे? दादा माधवी बरोबर कुठेतरी बाहेर गेलाय असं कामवाली सांगत होती. काय झालं अरुण? ते बाहेर गेले का? बाबा फोन उचला, बाबा बाबा फोन उचला, फोन उचला बाबा. महालातून फोन येतोय. हॅलो, कोण बोलताय? बाबा बापरे. बाबा काल चक्र कुठे ठेवलं तुम्ही? अरुण, अरे काय हे? काय झालं अरुण? अरे परमेश्वरा, काय झालं याला? हा असा का वागतोय? काही विचारलं तर सांगतही नाहीये. बापरे, माधवी कस तरी नंदिनी पासून वाचून आपण हॉस्पिटल जवळ पोहोचलो. अजूनही संकट टळलेलं नाहीये. बोलतेस माधवी? ते बघा. माधवी, नंदिनी आली, आता काय करायचं? ती जरी आली तरी काय करणार आहे? मी असेपर्यंत तुम्हाला कसलाच धोका नाही होऊ देणार. धैर्य बैर्य विधर्म वीर्य. काय झालं माधवी, तू काय शोधते? कालचक्र सापडत नाहीये. कालचक्र सापडत नाहीये?
आता मिळाले. सध्या पण तिच्याकडे असलेलं कालचक्र घेऊन येते. मी तुला दिलेलं वचन पूर्ण होण्याची वेळ आता आली आहे आई. कालचक्र कुठे ठेवले काहीच कळत नाहीये. काय चाललंय याचं काहीच कळत नाहीये. सांगत पण नाहीये. काय करू काय करू मी आता. अरुण काय झालं? कशासाठी एवढी आदळापट करतोय? काय झालं ते तरी सांग. तुम्ही आधी निघून जा. निघून जा तुम्ही इकडून. कालचक्र एकदा का वनदेवीकडे पोहोचलं की मग मला आणि माझ्या कुटुंबाला ती नंदिनी सोडणार नाही. तिथे गंगाचा जीव देखील धोक्यात आहे. आता आपण कसे वाचणार आणि गंगाला देखील कसं वाचवणार? हॅलो बाबा 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 फोन नका कट करू बाबा. मेहरबानी करून तुम्हाला मी सांगतो ते ऐका. काहीच कळत नाहीये. खरंच गंगाचा जीव धोक्यात आहे. तिला दैवी शक्तीच वाचवू शकते असं असं डॉक्टरांनी सुद्धा सांगितलंय. तुम्हाला काही करून तिला वाचवावं लागेल बाबा. म्हणून मी कालचक्र घ्यायला महालात आलो आहे. मेहरबानी करून मला ते कालचक्र कुठे ते सांगा ना बाबा. बोला ना बाबा. काय बोलतोय? काहीच कळत नाही. अरुण अरे गंगाला वाचवण्यासाठी मी आणि माधवी हॉस्पिटललाच येत होतो. पण वाटेत त्या नंदिनीने कालचक्र आमच्याकडनं घेऊन गेली. कालचक्र नंदिनी घेऊन गेली? बाबा आता आपण गंगाला कसं काय वाचवायचं?